नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरपूर साऱ्या परीक्षांची वाट पाहत आहात जसं की विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती असेल आणि वन विभाग वन रक्षक किंवा विद्यार्थी मित्रांनो फॉरेस्ट गार्ड पदभरतीबद्दलची आत्ता घोषणा झालेली आहे त्या भरतीची देखील तुम्ही वाट पाहून असाल जसं की दत्तात्रेय भरणे यांनी विद्यार्थी मित्रांनो वन विभागामध्ये तात्काळ मेगा भरती केली जाणार आहे त्याविषयीची आपली प्रतीक्षा चालूच आहे परंतु महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या जी भरती सुरू आहे त्याच्यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं नशीब जे आहे ते आज पाहिजे त्या ठिकाणी फॉर्म भरून विद्यार्थी मित्रांनो परीक्षा दिल्या पाहिजे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे त्याचबरोबर त्याची तर प्रतीक्षा करतच आहोत परंतु या ठिकाणी सध्या ज्या भरती चालू आहेत तो विद्यार्थी त्यासाठी देखील तुम्हाला फॉर्म भरला पाहिजे कारण की विद्यार्थी मित्रांनो आपली जी वन विभागाची परीक्षा होणार आहे त्या वन विभागाच्या परीक्षेला तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर त्याची तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देणारच आहात परंतु सध्या जी भरती चालू आहे ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सी आय एस एफ ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा दलामध्ये तुम्हाला

कॉन्स्टेबल पदाची या ठिकाणी ही भरती होत आहे ज्याचा सिलेबस वन विभागाचा आणि ह्या पदभरतीचा सेम या ठिकाणी जवळजवळ नव्याण्णव टक्के नौ सेम असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सरळसेवेचा अभ्यास करत असाल तर या ठिकाणी देखील फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे तर बघा जनरल इंटेलिजन्स जनरल नॉलेज एलिमेंटरी मॅथमॅटिक्स ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा विषयची येतो इंग्लिशचा विषय देखील येतो फक्त हिंदी या ठिकाणी थोडासा विषय वेगळा आहे बाकी त्यामुळे म्हटलं म्हटलं तुम्हाला की नव्याण्णव टक्के सिलेबस जो आहे तो एकच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी जवळजवळ या ठिकाणी दोन तासांचा वेळ तुम्हाला भेटणार आहे पेपर देण्यासाठी तर मॅक्झिमम मार्क पंचवीस पंचवीस मार्क प्रत्येक टॉपिकला आहे सेम विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती असल किंवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक भरती असेल त्याच पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी आहे आता महत्त्वाचं आहे जसं की तुम्ही वनरक्षक पदाची या ठिकाणी परीक्षा द्याल महाराष्ट्रामधील त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो याचं फिजिकल फिजिकल स्टँडर्ड देखील तुमचं बघितलं जातं ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्ट याची द्यावी लागते फिजिकल टेस्टमध्ये काय काय घेतलं जातं रनिंग किती असते ती सेम विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पदाला ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे फिजिकल टेस्ट ज्याला आपण पीईटी म्हणतो पाच किलोमीटर तुम्हाला या ठिकाणी चोवीस मिनिटामध्ये धावायचं आहे तर वनरक्षकला देखील विद्यार्थी मित्रांनो हेच एवढाच टाइम असतो पाच मिनिट पाच किलोमीटर चोवीस मिनिटांमध्ये धावायचं असतं फिजिकल स्टँडर्डमध्ये या ठिकाणी बघू शकता तुमची उंची फक्त या ठिकाणी त्यांनी एकशे सत्तर मागितलेली आहे आणि छाती ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर या ठिकाणी मागितलेली आहे हाईटमध्ये या ठिकाणी बघू शकता आपण जे बघू शकता या ठिकाणी हिल द गोरखा कुमोन हिमाचल प्रदेश यांनी गोरख डोगराज मराठाज सिक्किम्स याच्यामधून जे आलेले आहेत त्यांना एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यांनी हाईट दिलेली आहे आणि चेस्टमध्ये अष्ट्याहत्तर ते त्र्याऐंशी मीटर या ठिकाणी दिलेला आहे तर आता ही जी भरती होत आहे सेम वनरक्षक पदाला देखील अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट अगोदर होत असते आणि त्यानंतर रिटर्न टेस्ट घेतली जाते आता ही सी आय एस एफ मध्ये या ठिकाणी सेंट्रल इंडस्ट्रीयल फोर्स फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती आहे ज्याच्यामध्ये तुमचा पगार जर या ठिकाणी बघितला तर एकवीस हजार सातशे पासून ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत खूप चांगला पगार तुम्हाला असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे परमनंट भरती आहे ही पण पर भरती आहे ऑल ओव्हर इंडिया जरी भरती असली तरी प्रत्येक ठिकाणी जागा आहेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रापुरत्या जागा आहेत महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्येच सेंटर असल्यामुळं बाकी या ठिकाणी बघू शकता जे बिहार आसाम उत्तर प्रदेश हे जे इकडचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासोबत तुमची ऑल ओव्हर इंडियाची ही परीक्षा जरी असली तरी त्यांच्यासोबत तुमची स्पर्धा नसणार आहे याचा कट ऑफ जो असणार आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापुरताच लागणार आहे महाराष्ट्रामध्ये याचा तुम्हाला बघितला तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतच तुम्हाला स्पर्धा करायची आहे त्याच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील जागा जर बघितल्या प्लस या ठिकाणी सात म्हणजे जवळजवळ या ठिकाणी प्लस जागा या ठिकाणी तुमच्या असणार आहेत महाराष्ट्रासाठी प्रत्येक स्टेटला जागा आहेत एकूण हजार एकशे पन्नास पदांची भरती होत आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जरूर ऍप्लिकेशन केलं पाहिजे जरूर तुमचं नशीब या ठिकाणी आजमवलं पाहिजे कारण की महाराष्ट्रामध्ये जागा असल्यामुळे महाराष्ट्रातील मेन सिटीमध्येच तुमची एक्झाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील कट ऑफ हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सोबतच लागणार आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं याच तर फक्त बारावी पास तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी बघा कॅन्डिडेट ह्या पास्ट क्लास तस टुवेल्थ क्वालिफिकेशन फ्रॉम एनी रिकग्नाइज बोर्ड या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ऑर लिहिलेला आहे ऑर लिहिलेलं आहे म्हणजे विथ सायन्स सब्जेक्टची देखील गरज नाही तुम्हाला ऑर लिहिलेला आहे फक्त तुम्हाला बारावी पास या ठिकाणी मागितलेला आहे एज लिमिट याचं बघितलं तर अठरा ते तेवीस वर्ष आहे आणि बाकी तुम्हाला एज लिमिटमध्ये सूट देखील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात हे लक्षात घ्या फिमेल कॅन्डिडेट्ससाठी ह्या वेकन्सीच नाहीत आता महत्त्वाचं याची फीज विद्यार्थी मित्रांनो ओपन आणि यू आर कॅन्डिडेटसाठी फक्त शंभर रुपये आहे आणि बाकी एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी झिरो रुपीज फीज असणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन करायचे तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून नक्की अर्ज डाउनलोड करा ही पीडीएफ फाईल डाउनलोड करा त्याचबरोबर याची पीडीएफ फाईल डाउनलोड करून ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक देखील त्याच वेबसाईटमध्ये मी तुम्हाला देत आहे फीज बद्दल देखील या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे तर महत्त्वाचं याचा सिलेबस वगैरे हो तुम्हाला भेटलेला आहे याच्या मागच्या प्रश्नपत्रिका आणि याच्या कट ऑफ वरती जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याची देखील तुम्हाला मदत भेटेल धन्यवाद